सप्ताह होता, या सप्ताहानिमित्त आपल्याला त्यांची हरिहर बाबाचे चौथी पिढी काय आपल्याला मार्गदर्शन करत आहेत कश हे माझे पंजोब आहेत, मी चौथी पिढी आहे मी त्यांची सेवा करतो, माझे पंजोब आहेत की आता हे 32 वर्ष कार्यक्रम होते. यानंतर भजन सम्राट मच्छिंद्र आप्पा आपल्याला हरिहर बाबाविषयी काय माहिती सांगत आहेत. आता बाबांच्याबद्दल जर मी माहिती सांगायचं ठरलं तर 52 साली बाबा गेले. माझाही जन्म 52 साली झाला, कारण आमच्या मन वाड्यातच राहिला असायचे बाबा. आमची आई वडील मला सारखे सांगायचे बाबा हरिहरी हरिहरी म्हणून त्यांचं बाबांचं नावसुद्धा हरिहरी बाबा पडलं काय. आणि त्यांच्याच मुलाकडनं निवृत्ती बाबा यांच्याकडनं मी भजन शिकलो. मी असं भजन शिकलो की महाराष्ट्रात मी प्रसिद्ध आहे बाबा. कुणामुळं? फक्त बोटकर घराण्यामुळं. बाबांचं आता 52 साली ती आज्ञा दिली. बाबांचं म्हणजे असं की व्यापारी होते. व्यापारी असताना सोळ्याचं खणी ऐकायचं, पासोडे ऐकायच्या, लुगडी ऐकायची. जर लुगडी ऐकलं तर लाल लुगड्यावालीला दिलं, हिरव्या लुगड्यावालीला दिलं, काय पिवळ्या पटक्यावाल्याला दिलं, मांडायचं नाही. त्यांच्यावर समजा कर्ज झालं तर कर्ज भगवंतानी पांडुरंगाने अगदी त्या बाबांच्या रूपात येऊन केमच्या लोकांचं देऊन टाकलं. असा बाबांचा इतिहास. बाबांना जाऊन 52 साली गेले बाबा. तुम्ही कुर्टी तालुका करमाळा येथील हरिहर बाबाचे गुरुघराणे सागर बेलापूरकर आपणा हरिहर बाबाविषयी काय माहिती देत आहेत. हरिहर बाबांचा जर आपण विचार केला तर हरिहर बाबा हे योगी पुरुष. योगी म्हणजे काय तर ज्यांना काही कालानंतरचं दिसतं त्यांना योगी म्हणतो. आता 1952 आधी आमची पणजुबा ते पंढरपूर इथं त्यांचं निधन झालं. आणि निधन झाल्यानंतर रात्री ही गोष्ट घडली. बाबांनी सकाळी सगळ्या कुर्टी ग्रामस्थांना एकत्र केलं आणि सांगा म्हणलं, सगळ्यांना सांगितलं की बाबा पंढरपूरचे महाराज गेलेत आणि तुम्हाला जायला पाहिजे, माझा पांडुरंग गेला, असे त्यांचे शब्द आहेत त्या ठिकाणचे. म्हणजे ही गोष्ट कळणं ही सामान्य गोष्ट नाही. एखादी ज्या काळी कोणत्याही पद्धतीची वार्तालापाची संकल्पना अस्तित्वात नव्हती, तार नव्हती, फोन नव्हते, त्या काळामध्ये अशा पद्धतीचे दृष्टांत सांगणं ही अलौकिक गोष्ट आहे. आणि हरिहर बाबा हे फार मोठ्या योगी होते. ज्या पद्धतीनं नामदेवरायांनी किंवा त्यांच्या वडिलांनी कोणत्याही पद्धतीचा व्यापाराचा स्वतःचा हिशोब ठेवला नाही, त्या पद्धतीनं हरिहर बाबांचं आता आपण आपल्याला सांगितलं. ते कुठल्याही पद्धतीनं हिशोब ठेवत नव्हते, तरीसुद्धा अनेक वेळा पांडुरंग परमात्म्यांनी त्यांना आर्थिक मदत केलेली आपल्याला पाहायला सापडते. आणि आज इतकी वर्ष म्हणजे 1952 साली ते गेले, साधारण पद्धतीनं 70-72 वर्ष झाली या गोष्टीला. आणि या वर्षानंतरसुद्धा ज्यावेळेस आपण समाधीपेशी जातो त्यावेळेस बाबांचं अस्तित्व आपल्याला जाणवतं. आणि हे अस्तित्व जाणवणं हेच वैराग्य पुरुषाचं योगी पुरुषाचं लक्षण आहे असं आपल्याला पाहायला सापडतं. 1991 साली आमचे आजोबा गुरुवर्य एकनाथ महाराजांनी या ठिकाणी मूर्ती प्रतिष्ठापना केली आणि त्यानंतर गेली 32-33 वर्ष इथं अखंड हरिनाम सप्ताह चालतो. हरिहर बाबांची पुण्यतिथी असते श्रावण शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आणि हा सप्ताह मूर्ती प्रतिष्ठापनेच्या निमित्तानं चालू केलेला आहे. आणि हा सप्ताह गेली 32 वर्ष अविरत पद्धतीने चालू आहे. आणि त्या सप्ताहातलं काल्याचं जे कीर्तन आहे ते परंपरेनं आमच्याकडे आलेलं आहे. म्हणजे आजोबांनी केलं, त्यानंतर माझ्या वडिलांनी केलं आणि साधारण पद्धतीनं 2007 पासून मी हे काल्याचं कीर्तन या ठिकाणी करतो आहे. एवढंच नाही तर हरिहर बाबांचा सप्ताह जो श्रावण शुद्ध अष्टमी ते पौर्णिमेपर्यंत संपन्न होतो त्या ठिकाणी सुद्धा माझंच काल्याचं कीर्तन असतं. हरिहर बाबांचं आणि बेलापूरकर घराण्यांचं फार मोठं सख्य होतं, फार मोठं सख्य होतं आणि त्या सख्याचं प्रतीक म्हणून त्या ठिकाणी आम्हाला हा सेवेचा मान मिळालेला आहे. सेवा करत असताना आपणास काय अनुभव आलेले आहेत? ज्यावेळेस हरिहर बाबांच्या इथं कार्यक्रम करतो आपण जी सेवा करतो त्या सेवेच्या माध्यमातून ज्यावेळेस ते कीर्तन चालू असतं त्यावेळेस कीर्तन चालू असताना अंतःकरणामध्ये त्यांच्या संबंधीचा असणारा जो भाव आहे तो भाव दृढ होतो. आणि अनेक वेळा असं वाटतं की अनेक अडचणी येतात आपल्या संसारामध्ये,
पण त्या अडचणीवर मात करण्याचं जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य आम्हाला हरिहर बाबांच्या माध्यमातून प्राप्त होतं. अनेक वेळा असं झालेलं आहे की काय कीर्तनाला काहीतरी अडचण निर्माण झालेली आहे, उशीर झालेला आहे, पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा या मंडपामध्ये कीर्तनाच्या वातावरणामध्ये जे चैतन्य राहतं ते चैतन्य हाच हा हरिहर बाबांचा अनुभव. यानंतर आपले विजय अभंग आमचे मार्गदर्शक हरिहर बाबाविषयी आपल्याला माहिती सांगत आहेत. श्री संत हरिहर बाबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली कोरती भूमी, त्या भूमीमध्ये गेले 32 वर्ष झालं अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. आप्पाने महाराजांनी सांगितलं आम्ही लहान होतो, पण संपूर्ण गाव मिळून हा अखंड हरिनाम सप्ताह असू द्या, काही कार्यक्रम असू द्या, पुण्यतिथीचा कार्यक्रम असू द्या, सर्व तन मन धनाने सर्व गावकरी मिळून एकत्र काहीतरी अनुभव प्रत्येकाला आहे असं काही महाराजांना आम्हाला सरांना असं आहे ना, सगळ्या संपूर्ण गावाला असा अनुभव आहे की बाबांविषयी सगळ्यांची श्रद्धा आहे. रोज सकाळी दर्शन घेतल्याशिवाय लोक भाविक मंडळी बाहेर जातात असा सगळ्याचा अनुभव आहे. त्यांची सेवा आम्ही करतो त्या माध्यमातून. आमचे हरिभक्त परम गुरुवरे बेलापूरकर महाराज गुरुघरान आहे, त्यांनी तर आता सांगितलंच की परंपरा आमच्या 3 पिढ्यापासून आहे. त्यांनीच आम्हाला प्रेरणा दिली संत हरिहर वारकरी शिक्षण संस्थासुद्धा चालू करण्यासाठी. बाबांच्या आशीर्वादाने सगळ्या गावळ्याच्या गावकऱ्यांच्या आशीर्वादाने हे सगळं चाललं. बाबांनी काय केलं, आमचं वडील त्यांचे दुकानाच्या गटाने चोळ्याच्या गटाने साड्यांच्या गटाने वायाला होते. मग आम्ही असं पुण्याला गेल्यानंतर मग म्हणले बाबांचं काय करणार, ते आमचा मोठा मुलगा म्हणला तुम्ही म्हणेन दे, मग म्हणले कमिटीचं आपण हे देऊ अन्नदान, मग त्याच्यामुळं आम्ही चालू केलेलं आहे. बाबांचा अनुभव आला आहे, बाबांचं पाय झाल्यापासून चांगलं झालं. किती वर्ष अन्नदान करतो ते माग 3 वर्ष केलं ना, आता 4th वर्ष 2 वर्ष मुलगा वाढल्यामुळं बंद. अन्नदान केल्यामुळं आपणास का आनंद का भेटतो? गेले 3 वर्ष सलग आम्ही. आपलं पूर्ण नाव काय? कुर्टी तालुका करमाळा येथील सरपंच श्री मेहर साहेब हरिहर बाबाविषयी आपल्याला काय माहिती देत आहेत त्यांच्या सद. आपलं नाव काय? माझं नाव श्रीरंग दत्तात्रय मेहर, मी इरिगेशन विभागामध्ये डेप्युटी इंजिनियर आहे. या कुर्टी ग्रामपंचायतची माझी पत्नी भाग्यश्री श्रीरंग मेहर, ते आता सध्या नवनियुक्त लोकांमधनं सरपंच झालेले आहेत. आणि या आपण या ठिकाणी ज्या प्रांगणामध्ये जमलेलो आहेत हे श्री संत हरिहरी बाबा जे समाधीचं ठिकाण आहे. या ठिकाणी प्रत्येक वर्षी काल्याच्या कीर्तनामध्ये जो काही काला होतो त्याच्यामध्ये सर्व जाती धर्मातील लोक एकत्र जमून गुणगोविंदाने जो काही धार्मिक एक संदेश आहे तो प्रत्येकजण घेऊन जातो. कोणी याच्यामध्ये कोणाची जात पा धर्म हे न बघता प्रत्येकजण अध्यात्मामध्ये जे काही चांगले चार विचार सांगतात ते आपल्यासोबत घेऊन प्रत्येकाच्या परपंचिक घरगुती व्यवहारामध्ये त्याचा उपयोग करून घेतात. आणि हे गाव ची लोकसंख्या जवळजवळ 9 ते 10 हजार लोकसंख्या आहे. आणि या सगळ्यांचं जे काही रोजचं रुटीन आहे सकाळी उठल्यापासून सकाळी 7 वाजल्यापासून ह्या मंदिरामध्ये येऊन दर्शन घेणं आणि आपल्या दिवसाची सुरुवात करणं. आणि ह्या मंदिरामध्ये दर्शनासाठी आल्यानंतर जे काही मनाला आत्मिक समाधान भेटतं त्या समाधानामधून आपल्याला दिवसभर एक काम करण्याची नवीन ऊर्जा भेटते, एवढं सांगू इच्छितो या ठिकाणी. यानंतर शेवटचा प्रश्न विचारत आहे मनोज बोराडे, हरिहर बाबाविषयी काय माहिती सांगत आहेत आपणास? माझं नाव मनोहर अरुण बोराडे, राहणार करमाळा. गेले 30 वर्ष 1993 पासून माझं कुर्ट्या गाव आणि सोनेचांदीचा व्यवसाय आहे. मी एवढंच सांगू इच्छितो हरिहर बाबांचं दर्शन ज्या टायमात सकाळी माणूस घेईल तो त्याला दिवस असं संध्याकाळपर्यंत खूप सुंदर आणि छान जाणार, त्याच्या जीवनामध्ये कुठली अडचण येणार नाही काय नाही. हरिहर बाबा संस्थेच्या माध्यमातून मच्छिंद्र आप्पा अभंग यांनी आत्तापर्यंत जी तरुण पिढी आहे गावामधली जी होतकुरू मुलं 10 ते 20 वयोगटातले ह्या मुलांचं ते आपलं संगोपन करून त्यांना सेवाभावी संस्थेचं मार्गदर्शन करून जे मुलं वाम मार्गाकडे वळत आहात शिक्षणाचा मार्ग दिला. हां ते वळत आहात त्यांना ह्या माध्यमातून शिक्षणाचा मार्ग दिला आणि त्या मुलांचं भविष्य ते उज्ज्वल बनवलं. त्यामुळं माझ्या परिवाराच्या वतीने अभंग बंधूंचं मी
अभिनंदन करतो आणि त्यांनी अशीच पुढे सेवा चालू ठेवावी. तरुण पिढीला त्यांनी असं मार्गदर्शन करावे, नवयुवक मुलांना त्यांनी अशी सेवा घडावी की हरिहर बाबा चरणी प्रार्थना करतो. आपलं नाव काय? मी सुरेश चव्हाण. मी सुरेश चव्हाण छत्रपती शिवाजी हायस्कूल कोर्टीमध्ये साधारणतः 38 वर्ष सर्व्हिस केली. माझं गाव हेच, माझी जन्मभूमी हीच, कर्मभूमी हीच. आता हरिहर बाबाविषयी सांगायचं म्हटलं तर तसं बऱ्याचशा जणांनी सांगितलेलं आहे, खूपच सांगायचं आहे. पण बाबांचा एकच संदेश आम्हाला ऐकायला मिळाला, भावला, की माणसाने किती दिवस जगावं, म्हणजे किती दिवस जगण्यापेक्षा कसा जगावं, हा त्यांचा संदेश महत्त्वाचा आहे. बाबांच्या विषयीचे की सांगतो मी तुम्हाला, हे इतकं देवत्व पावलेलं माणूस आहे की जर एखाद्याची गाय अडवली कोणाची, ह्या पंचकृषीतली कुठली गाय जर अडवली आणि ती जर हिथं हरिहर बाबाच्या इथं आणली तर लगेच तिची डिलिव्हरी व्हायची, म्हणजे वासरू जन्माला यायची. म्हणजे इतका या देवस्थानचा मायम आहे. कसं आहे, आणि बाबा म्हणजे उद्योगी होते, आणि जो उद्योग करतो तोच माणूस यशस्वी पदाला जातो. उद्यमा साहसम धैर्यम बुद्धी शक्ती पराक्रम हा षडते यत्र वर्तन्ते तत्र देवा सहायकृता. म्हणजे उद्योग, साहस, धाडस, धैर्य आणि धडाडी हे सहा गुण ज्या माणसाच्या अंगी असतील त्या माणसाला देव सहाय्य करतो असं म्हणतात. त्यापैकीच आमच्या हरिहर बाबा येतो. तसं हरिहर बाबाचं पूर्ण काळ आम्हाला आठवत नाही, पण आमच्या अगोदर 5-6 वर्षांनी ते अगोदर त्यांचं निधन झालेलं आहे. कारण हे देवत्व येण्यासाठी माणसाच्या अंगी जे गुण लागतात ते गुण फक्त आमच्या गावातल्या या संत महात्म्याच्या हातात आहेत. खूप संत झाले. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, तशीच कोर्टीही संतांची भूमी आहे. आम्हाला आजपर्यंत माहीत नव्हतं, पण सर कसं आहे, जिथं पिकतं तिथं विकत नाही. हरिहर बाबा हे 91 सालापर्यंत असे उघड्यावर वंचित होते. 91 साली ज्यावेळेला ह्या मंदिराचा आम्ही बांधण्याचा प्रयत्न केला, गावाल्याच्या सगळ्या मदतीने मंदिर बांधलं गेलं आणि आज हा भव्य शोभा मंडपचा आहे. 32 वर्ष झालं या ठिकाणी सप्ताह होतो, पण सप्ते अनेक होतात, अनेक सप्ते मी पाहिलेले आहेत. पण आमचा सप्ताह असा आहे, 32 वर्षाचा अनुभव असा आहे की त्यामध्ये कुठं धिंगाणा नाही, गडबड नाही, गोंधळ नाही. सर्व गावातली जी मंडळी आहेत, सर्व माणसं आहेत, ती जुन्या गोविंदाने इथे येतात आणि आमच्या गावाच्या माणसांची कामाची सुरुवातच त्यांच्या दर्शनाने होते. ना हनुमान, ना देवी, पण हरिहर बाबा हे आमचे ज्वलंत देवता आहे, आमची श्रद्धा आहे आणि अशी त्यांच्या होईल. जर तुमच्याकडून शासनाला काही मदत करता आली करता सगळा एवढीच मी विनंती करतो. यानंतर कुर्टीगावचे सरपंच प्रतिनिधी आपल्याला काय माहिती देत आहे हरिहर बाबाविषयी. आपलं नाव काय? उन्नाथ मेहर. त्यानंतर हरिहर बाबाचं असं हे विशिष्ट माझ्या गायाने बाबा एक श्लोकाला बाबांपाशी असं जंत्रमंत्र घेतला असलं उडवायचे. सरसा 35-32 वर्ष झाले बाबांची सेवा चालवी. त्या मच्छिंद्राप्पा यांनी सेवा करावे माझी नम्र. धन्यवाद दिलेल्या सर्व माहितीबद्दल. आज आम्ही या पवित्र भूमीमध्ये हरिहर बाबाच्या उभा आहोत. कोर्टी कॅमेरामन चव्हाणसह अनिल तेली, तालुका प्रतिनिधी करमाळा, जिल्हा सोलापूर.